महाराष्ट्र राज्य शैक्षिक अनुसंधान और प्रशिक्षण परिषद पुणे में प्रशिक्षण के लिए महाराष्ट्र के कुल चौरानवे हजार पाँच सौ इकतालीस वरिष्ठ और चयन ग्रेड शिक्षकों को पंजीकृत किया गया था शिक्षकों से अठारह करोड़ नब्बे लाख बयासी हजार की राशि वसूल कर शिक्षा विभाग के पास जमा करा दी गयी थी लेकिन एक जून ऐसी शुरू हुए ऑनलाइन प्रशिक्षण के बारे में फिर शिक्षा विभाग की कुप्रबंधन सामने आई है भाजपा शिक्षक संघ के नागपुर संभाग समन्वय अनिल शिवनकर ने विचार व्यक्त किए हैं कि शिक्षा विभाग को इतने शिक्षकों की ऑनलाइन प्रशिक्षण प्रदान नहीं करना चाहिए महाराष्ट्र चौरान्नवे हजार वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी पात्र शिक्षकांनी प्रशिक्षणाकरिता नोंदणी केली एक जून पासून प्रशिक्षणाची सुरुवात झाली पण या पूर्ण प्रशिक्षणाचा फज्जा उडालेला आहे या पूर्ण प्रशिक्षणाचे बारा वाजवलेले आहे आणि पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागाचा भोंगड कारभार पूर्ण महाराष्ट्रासमोर चव्हाट्यावर आलेला आहे प्रत्येक शिक्षकाकडनं दोन दोन हजार रुपये प्रशिक्षणाचे शुल्क घेतल्यानंतर अठरा कोटी नव्वद लाख ब्याऐंशी हजार इतकी प्रचंड मोठी रक्कम जमा झाल्यावरही प्रशिक्षण शिक्षकांना मिळत नाहीये माझी शालेय शिक्षण विभागाला हा जोडून विनंती आहे जर त्यांच्यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याची क्षमता नसेल तर चौऱ्याण्णव हजार पाचशे एकेचाळीस शिक्षकांचे पैसे परत करा आणि आमचं प्रशिक्षण ऑफलाईनच करा